आपण जाणून बुजून किंवा नकळत नकळत भांडी धुतली किंवा स्वच्छ केली काम झालं की पालते घालतो पण आपल्या या नकळत केलेल्या चुकांचा परिणाम आपल्याला अनेक प्रकारे भोगावा लागू शकतो आणि त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे नियमसुद्धा सांगण्यात येतात तुम्ही सुद्धा स्वयंपाकघरात काही भांडी उलटी ठेवत असाल तर आजच सावध व्हा किचनमध्ये कोणती भांडी उलटी ठेवू नयेत आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामाचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पडू शकतात वास्तूच्या नियमांचं पालन केल्यानं सुद्धा जीवनात सकारात्मकता येते कधी कधी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो जो बरं होण्यासाठी बराच वेळ जातो या बरोबरच कर्जात बुडालेले व्यक्ती आयुष्यभर कर्ज फेडण्यात व्यस्त असतो वास्तुशास्त्रानुसार काही चुकांमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दाबावं लागतं आणि गोष्टी नक्की पाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या जीवनात त्याचा परिणाम होऊ नये त्यासाठी किचन मध्ये दोन भांडी चुकूने उलटू ठेवू नये त्यापैकी पहिली गोष्ट आहे तवा तवा वास्तुशास्त्रानुसार पोळी बनवल्यानंतर तवा उलटा ठेवल्याने घरात आर्थिक संकट येऊ शकतात आपण कर्जाच्या ऊर्जाखाली येऊ शकतात आणि त्यामुळे अनेकदा आर्थिक संकटांना सुद्धा सामेर जाऊ लागू शकतं म्हणून कधीही तवा स्वच्छ केल्यानंतर किंवा पोळी बनवल्यानंतर पालथा म्हणजेच उलटा ठेवू नये याबरोबरच स्वयंपाकघरात कडई सुद्धा कधीही उलटी ठेवू नये जर स्वयंपाकघरात कढई उलटी ठेवली असेल तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोनही भांडी उलटी ठेवू नये का कारण पाणी निथळायला अनेकदा उलटी ठेवली जातात त्यात काय वावगं तर भांडी उलटी का ठेवू नयेत यामाग वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात भांडी उलटे ठेवल्यानं वास्तुदोष निर्माण होऊ शकतात ज्याचा नकारात्मक प्रभाव घरातील प्रत्येक सदस्यावर दिसून येऊ शकतो स्वयंपाकघरात भांडी उलटे ठेवल्यास घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि घरात अशांततेचं वातावरण राहून नेहमी कलह वादविवाद वाद कटकटी भांडणं वाढतात याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की कधीही कडई आणि पॅन वापरून झाल्यावर नेहमी स्वच्छ धुवावेत ते तसेच ठेवू नयेत कारण असं केल्याने घरात गरिबी पाय पसरते त्याबरोबरच वास्तुशास्त्रानुसार जर तू तु तुमच्या घरात तांबे स्टील आणि पितळेची भांडी असतील तर ती कधी घराच्या पश्चिम दिशेला ठेवणं चांगलं मानलं जातं तर अशा प्रकारे किचन संबंधित वास्तुशास्त्रानुसार सांगितले या नियमांचं पालन करून तुम्ही आपल्या जीवनात सुख समृद्धी आणू शकता अशाच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा